मधुमेह के लिए आजीवन दवा की आवश्यकता होती है। ये आम धारणा को मिटाने के लिए हृदय संबंधी चयापचय संबंधी विकारों के उपचार और उत्क्रमण के विशेषज्ञ माधव बाग, जिसने मधुमेह पर मात, ये राष्ट्रीय स्तर का अभियान शुरू किया है, ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान दी गई है। माधव बाग के वैज्ञानिक प्रमाणों पर आधारित इस कार्यक्रम में जिन मरीजों ने इलाज के तरीकों को अपनाकर अपनी डायबिटीज को सफलतापूर्वक लौटा दिया है, उन्हें सम्मानित भी किया गया। नागपुर में आयोजित एक विशेष समारोह में माधव बाग ने 2022 में मधुमेह से मुक्त हुए लगभग 80 रोगियों को स्वर्ण पदक प्रदान किए। माधव बाग ने 6 राज्यों में 15 स्थानों पर इसी तरह का आयोजन करने की योजना बनाई है, जहां 2000 से अधिक पूर्व रोगियों को सम्मानित किया जाएगा जिन्होंने अपने जीवन में इस प्रमुख उपलब्धि को हासिल किया है। इस कार्यक्रम का मुख्य उद्देश्य बड़े पैमाने पर समाज में यह संदेश फैलाना है कि आज आधुनिक जीवन शैली से जुड़ी कई बीमारियों को सफलतापूर्वक लौटाया जा सकता है। नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण जयराम गाडीगावकर, मी मुंबईवरून आलोय आज नागपूरला, आणि एक नागपूरला भव्य दिव्य असा कार्यक्रम विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या इथे होतोय, जिथे 100 नागपूरकरांनी ज्यांनी स्वतःच्या मधुमेहावरती पूर्णपणे मात केली अशा लोकांचा आपण गोल्ड मेडल देऊन सत्कार करतोय। तुमच्यासाठी कदाचित ही नवीन संकल्पना असेल, पण होय, टाईप 2 प्रकारचा डायबिटीस आपल्याला पूर्णपणे बरा करता येतो, आणि अशाच तुमच्याच नागपूरकरांनी, अशा 100 लोकांनी या मधुमेहावरती मात केली आहे, ज्यांना गोळ्या चालू होत्या, ज्यांची औषधं चालू होती, ज्यांना इन्सुलिनची इंजेक्शन चालू होती, ज्यांना 5-5, 10-10 वर्षापासून डायबिटीज होता, अशा लोकांचा डायबिटीस जीवनशैलीतल्या बदलांमुळे, माधव बागच्या उपचार पद्धतीमुळे पूर्णपणे बरा झालेला आपल्याला दिसून येतोय, आणि अशा लोकांचा आज आपण इथे सत्कार करतोय। मोठमोठे प्रतिथयश डॉक्टर, कार्डिओलॉजिस्ट, डायबेटोलॉजिस्ट आज इथे उपस्थित राहणार आहेत, आणि त्यांच्या हस्ते आपण हा सत्कार करतोय। हा सत्कार करायच्या मागची प्रमुख दोनच कारणं आहेत। पहिली गोष्ट म्हणजे समाजामध्ये हा मेसेज जाणं खूप गरजेचं आहे की टाईप 2 प्रकारच्या डायबिटीससाठी आयुष्यभराभर औषध गोळ्या खायची बिलकुल आवश्यकता नाही आहे, याच्यावर आपल्याला यशस्वीपणे मात करता येते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे या लोकांनी करून दाखवलं, जे या लोकांनी त्यांच्या जीवनशैलीत बदल केले, त्यांचा कुठेतरी सन्मान आम्हाला करायचा होता, माधव बागने त्यांचं ऋण फेडायचं होतं, आणि त्याच्यासाठी कार्यक्रम आपण इथे करतोय, आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवा, आणि हा प्रचार प्रसार होणं गरजेचं आहे की मधुमेहावरती यशस्वी मात करता येते। तुमच्याही संपर्कात कोणी मधुमेह रुग्ती व्यक्ती असेल आणि त्याला जर मधुमेहावरती मात करायची असेल, तर माधव बागचे मल्टिपल सेंटर्स नागपूरमध्ये आहेत, त्या सेंटरला एकदा जाऊन डॉक्टरांची भेट घ्या, जेणेकरून तुम्ही किंवा तुमच्या जवळचा नातेवाईक यशस्वीपणे मधुमेहातून बाहेर पडेल। धन्यवाद। याची साधारण ट्रीटमेंट ही 30 दिवसापासून 90 दिवसापर्यंत असते। जो अगदी रिसेंटली डिटेक्ट झाला आहे, तो जर लवकर अप्रोच झाला तर 30 दिवसात त्याच्या सगळ्या गोळ्या औषधं बंद करता येतात, आणि जो व्यक्ती डायबिटीजमध्ये आहे त्यांना मॅक्झिमम 90 दिवसापर्यंत उपचार घ्यायला लागतात। इसके अलावा इसका उद्देश्य माधोबाग के पूर्व रोगियों को उनकी स्वस्थ जीवन शैली को जारी रखने के लिए प्रोत्साहित करना भी है। पदक विजेताओं में लंबी अवधि के मधुमेह रोगी भी शामिल है, जो पिछले 12 से 15 वर्षों से दवा ले रहे हैं। इसमें मधुमेह या पूर्व मधुमेह के नए निदान किए गए रोगी भी शामिल है। इस मौके पर माधोबाग ने अपने हृदय आरोग्य हार्ट हेल्थ मीटर HHM का भी परिचय दिया है। एक अनूठी माप प्रणाली है जो रोगी के हृदय की स्थिति का मूल्यांकन करती है और एक अप टू डेट स्थिति प्रदान भी की है। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।